खूप दिवसानंतर आज आपण ऑडिओच्या माध्यमातून परत एकदा तुमच्यासमोर येत आहे विद्यार्थी मित्रो शेवटच्या काही आठवड्यामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम आपण चालू ठेवलेला आहे आज आपण ऑडिओच्या माध्यमातून ब्रेन स्टॉमिंग ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे पहिल्या प्रकरणातली त्या प्रकरणातलं ॲक्टिव्हिटी बघणार आहोत मुद्दाहूनच आपण ऑडिओच्या माध्यमातून आज आपण तिकडे ओळलेलं आहे ब्रेनस्टॉमिंग ॲक्टिव्हिटी हे जे काही प्रकरणाखालचं स्वाध्याय आहे विद्यार्थी मित्रो ते स्वाध्याय आपल्याला आज इथं सोडवायचं आहे बघा तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर इंग्लिशचं टेक्स्टबुक काढायचं आहे ऑन पेज नंबर सेवन म्हणजेच पान नंबर सातवरती पहिलंच प्रकरण आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाचं ॲक्टिव्हिटी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे असं त्या प्रकरणाचं नाव आहे त्या प्रकरणाचं ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत ब्रेन स्टॉमिंग ॲक्टिव्हिटी त्याच्यातलं ए वन जे आहे गिवन बिलो आर सम डिस्क्रिप्शन्स डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड फाइंड आऊट वन वर्ड फॉर द इच ऑफ देम अँड एक्झाम्पल इज गिवन फॉर यू दिलेलं वाक्यांश आहे त्या वाक्याच्या साठी एक शब्द आपल्याला सुचवायचा आहे सजेस्ट करायचं आहे त्याच्यातलं पहिलं ए त्यांनी सॅम्पल आपल्याला उदाहरणं दिलेलं आहे द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग स्टार्स प्लॅनेट्स न्यूबल्स अँड गॅलक्सीस त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमी असं त्यांनी एक उदाहरणं दिलेलं आहे त्याच्या पुढचं आहे बी जे नंबर टू आहे द स्टडी ऑफ द मूमेंट्स ऑफ द प्लॅनेट्स सन मून अँड स्टार्स इन द बिलीफ दॅट दीज मूमेंट्स कॅन हॅव ॲन इन्फ्लुअन्स ऑन पीपल्स लाईव्ज दॅट इज कॉल्ड ॲज ॲस्ट्रॉलॉजी लक्षात घ्या दुसऱ्याचं उत्तर आहे ॲस्ट्रॉलॉजी एस टी आर ओ एल ओ जी वाय ॲस्ट्रॉलॉजी इन टू ब्रैकेट कॉमा कॉम कौंसा लिहाय है कॉस्मोलॉजी सी ओ एस एम ओ एल ओ जी वाई कॉस्मोलॉजी और एस्ट्रोफिजिक्स ए एस टी आर ओ पी एच वाई एस आई सी एस एस्ट्रोफिजिक्स इथं दुसऱ्याचं उत्तर पूर्ण झालेलं आहे नंबर थ्री त्यालाच आपण सी म्हणलेलं आहे या ठिकाणी अ प्रेडिक्शन ऑफ वॉट विल हॅपन इन द फ्युचर द आन्सर इज दॅट प्रोफेसी पी आर ओ पी एच ई सी वाय प्रोफेसी नंबर फोर

आता आपण ए टूकडे वळणार आहे तिथं एक त्याला काय म्हणू शकतो आपण थ्री डायग्रामसारखं दिलेलं आहे ज्याला आपण वेव्ह डायग्राम म्हणलं तरी बरो चालू शकेल द टॅक्टीज नावाचं एक उदा हे दिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न दिलेला आहे द टॅक्टीज यूज्ड बाय द ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजेस आर पहिला आहे ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स सेकंड आहे पुढचं अ गुड प्रेझेन्स अ गुड जी डबल ओ डी गुड प्रेझेन्स पी आर ई एस ई एन सी ई प्रेझेन्स ऑफ माइंड एम आय एन डी माइंड अँड एक्सपिरियन्स एक्स पी आर आय e n c e experience number 3 use of use of equipments e q u i p m e n t s equipments and shrewdness s h r e w र ए डबल एस शूडर्स नंबर फोर है क्रिएशन ऑफ सी आर ई ए टी आई ओ एन क्रिएशन ऑफ फियर एफ ई ए आर फियर मजे भीती क्रिएशन ऑफ फियर इन द माइंड ऑफ कस्टमर इत ए टूचा पहिला भाग संपलेला आहे आता ए टूचा दुसरा भाग अँड ॲस्ट्रॉलॉजर्स अपिरियन्स हेल्प टू क्रिएट एन इम्प्रेशन ऑन हिज क्लाइंट्स कम्प्लीट द फॉलोविंग खाली एक रिकामा तक्ता दिलेला आहे ज्याच्यातलं ए आहे द टर्बन ऑन हिज हेड द टर्बन ऑन हिज हेड बी है सैक्रेड एश एस ए सी आर ई डी सैक्रेड एश ए एस एच एश एंड वेरिलियन वी ए आर एन आई डबल एल आई ओ एन वेरिलियन ऑन फोरहेड एफ ओ आर एच ई ए डी फोरहेड नंबर सी आए डार्क मस्टॅच डी ए आर के डार्क मस्ट एम यू एस टी ए सी एच मस्टॅच कवरिंग सी ओ व्ही ई आर आय एन जी कवरिंग हिज वॉइस एच आय एस हिज वॉईस वी ओ आय सी ई वॉइस डी नंबर फोर स्पार्कलिंग एस पी ए आर के एल आय एन जी स्पार्कलिंग आईज ई वाय ई एस आईज हॅविंग एच ए व्ही आय एन जी हॅविंग ग्लीन जी एल ई ए एन ग्लीन इथं ए टूचासुद्धा दुसरा भाग संपलेला आहे आता आपण वळणार आहोत ए थ्रीच्या पुढच्या पार्टकडे रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन एक प्रश्न दिलेला आहे त्याचे चार एम सी क्यूज म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला एक राईट आन्सर सर्च करायचं आहे आउट फाइंड आऊट करायचं आहे पहिलं आहे द ॲस्ट्रॉलॉजर टी एच ई द ॲस्ट्रॉलॉजर ए एस टी आर ओ एल ओ जी ई आर ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन कॉमा ही उड त्याचा आन्सर येईल फेस डेंजर एफ ए सी ई फेस डेंजर फेस डेंजर पुढचं आहे नंबर टू ज्याला आपण बी म्हणतो अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ॲस्ट्रॉलॉजर्स अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ॲस्ट्रॉलॉजर्स सक्सेस इन हिज प्रोफेशन इज

SU double -g -e -s -t suggests that the astrologers' comments and observations please people by that's a answer Ill, flattering, F -l a flattering FLA double -t -e -r -i -n -g, flattering them or Supporting su p o r t i n g supporting their own views their own views number four ahe Guru Nayak consults the astrologer because he wants to he wants to त्याचा आन्सर येईल गेट द आन्सर गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन टू अ स्पेसिफिक क्वेश्चन नंबर फाईव ई आकडा आहे गुरुनायक इज लुकिंग फॉर द मॅन प्रश्न पुनः एकदा वास्तव में गुरु नायक इज लुकिंग फॉर द मैन हु ट्राइड टू किल हिम हु ट्राइड टू किल हिम टू टेक रिवेंज टी ए रिवेंज आर ई पी ई एन जी ई रिवेंज नंबर सिक्स एफ आहे द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल ऑफ द फॉलोविंग फॉलोविंग एक्सेप्ट एक्सेप्ट त्याचा आन्सर येईल सस्पिसियस स्पेलिंग सांगतो बघा एस यू एस पी आय सी आय ओ यू एस सस्पीसी एस लास्ट आहे प्रश्न रिॲक्शन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट्स दॅट शी आणि त्याचं उत्तर येईल त्याचा आन्सर येईल वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट अनअवेअर ऑफ हिज पास्ट इथं मल्टिपल चॉईस क्वेश्चनमधला जे काही आन्सर्स आहेत ते आन्सर मी तुम्हाला सांगितलेलं आहे नेक्स्ट नंबर फोर आहे ए फोर रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस अँड फाईंड आउट ट्रू अँड फॉल्स सेंटेन्स करेक्ट द फॉल्स सेंटेन्स असा प्रश्न आहे मी प्रश्न वाचेन आणि त्याचं ते, ते सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स आहे तुम्हाला सांगतोय लिहून घ्यायचं आहे द ॲस्ट्रॉलॉजर गेव A correct prediction to the client about his past that he was stabbed, thrown into a well, and left for dead. That's answer A. True. And true. Aslanantar parat सेंटेंस करेक्ट करण्याची गरज नाही बी आहे वेन द ॲस्ट्रॉलॉजर केम टू नो दॅट द मॅन हुम ही किल्ड इज अ ही फेल्ड दॅट ही वॉज रिलीवर्ड ऑफ हिज गिल्ट याचंही आन्सर येणार आहे ट्रू नंबर थ्री इट मीन्स सी आकडा इन द बुक द ॲस्ट्रॉलॉजर ट्राईड टू बॅक आऊट ऑफ द डील अँड टॉकड अबाऊट द क्लायंट्स पास्ट याचा आन्सर येईल फॉल्स आता फॉल्स असल्यामुळं ते सेंटेन्स आपल्याला इथं करेक्ट करावं लागणार आहे द ॲस्ट्रॉलॉजर डिमांडेड मोर टू टेल अबाउट द क्लायंट्स ऑफ सॉरी वन्स अगेन आय विल रिपीट हिअर द सेंटेन्स the astrologer demanded more money to tell about the client's past number 4 d the astrologer the astrologer rescued himself from guru naik's revenge answer is true and last one is that the moral of the story is that we must be responsible about that what we have done and should not run away from our mistakes. The sentence is true. Yet Hikani upon true only false he. ही बघितलेलं आहे या पद्धतीनं इथं ब्रेनस्टॉम ॲक्टिव्हिटी संपलेली आहे राहिलेला भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत थँक्यू